some spicy मीडियम स्पाइसी. सॉरी मला नाही ठरवता येते काय मीडियम स्पाइसी म्हणजे. सई तुला काय वाटतं काय मीडियम स्पाइसी? फॉर मी मीडियम स्पाइसी इज ऑलवेज प्लेइंग सेफ. म्हणजे मला असं वाटतं की मीडियम स्पाइसी आणि बीइंग सेफ याचं खूप क्लोज असोसिएशन आहे. आणि मीडियम स्पाइसी हा शब्द रिस्क न घेणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो की काय असं मला वाटतं. आणि आता पर्ण मी तुला विचारते, तुझ्यासाठी मीडियम स्पायसी म्हणजे काय? मला गोष्टी खूप तिखट आवडतात. म्हणजे असं नुसतं तिखट नाही तर खूप अतिप्रचंड तिखट खायला मला आवडतं. म्हणजे जे लोक मला ओळखतात त्यांना हे नक्की माहिती आहे. सो मीडियम स्पायसी माझ्यासाठी असं काहीतरी आहे जे नाधड गोड आहे नाधड तिखट तिखट आहे. असं कधी कधी आपल्याला जेव्हा कळत नसतं की आपल्याला काय केलं पाहिजे, म्हणजे हे केलं पाहिजे का ते केलं पाहिजे, कसं वागावं हे कळत नसतं, असं करावं तसं करावं, अशी काहीतरी मधली जी कन्फ्युजिंग स्टेट असते. म्हणजे असं वाटतं की अरे हे रिझॉल्व तर व्हायला पाहिजे पण ते होतही नसतं. मी मोस्ट ऑफ द टाइम अशाच स्पेसमध्ये असते. पण असं वाटत असतं की अरे हे सुटलं तर किती बरं होईल. तर ही जी काही मधली हँगिंग स्पेस आहे ती मला असं वाटतं माझ्यासाठी मीडियम स्पायसी आहे. सो मला आता सागर देशमुखला असं विचारायला आवडेल की सागर तुझ्यासाठी मीडियम स्पायसी काय आहे? तर मला असं विचारण्यात आलं की माझ्यासाठी मीडियम स्पायसी म्हणजे नक्की काय आहे. तर माझ्यासाठी मीडियम स्पायसी म्हणजे एक फाईन बॅलन्स आहे. तो फक्त जेवणाच्या पदार्थामध्येच बॅलन्स असतो असं नाहीये, आपल्या जगण्याच्या अनुभवात सुद्धा तो एक बॅलन्स असतो. मला वाटतं कुठलाही एक साधा पदार्थ का होईना पण तो जेवताना जर का तो परफेक्ट झाला असेल ना, एकही पदार्थ जास्त आहे त्याच्यात ना एकही पदार्थ कमी आहे त्याच्यामध्ये, एकदम परफेक्ट असेल तर तो तुम्हाला ते खाताना तुम्हाला तो असा अनुभव मिळतो की त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन असतं, कम्प्लीट सेन्स ऑफ फुलफिलमेंट असते. तर तसा जीवनानुभव आपल्याला जेव्हा मिळतो त्यावेळेला तो आपल्याला खूप जास्त समृद्ध करून जातो. आणि माझ्यासाठी ते म्हणजे मीडियम स्पाइसी. तर माझ्यासाठी मीडियम स्पायसी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. आता नेहा जोशी मी तुला विचारतो तुझ्यासाठी मीडियम स्पायसी म्हणजे नक्की काय, प्लीज आम्हाला नक्की सांग. सी यू. तर मीडियम स्पायसी माझ्या गोंधळलेल्या अवस्थेतला माझा मित्र म्हणजे मीडियम स्पायसी. म्हणजे माझी ही कन्फ्युजनची अवस्था पार होईपर्यंत माझी साथ न सोडणारा. हा म्हणजे मीडियम स्पायसी. म्हणजे मी हॉटेलमध्ये गेली आहे आणि आमटी भात खावा की तांबडा पांढरा हे कळत नसताना माझ्या मदतीला धावून येणारा म्हणजे मीडियम स्पायसी. येस मीडियम स्पायसी. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी बघतो, अनुभव घेतो, त्याच्यानंतर त्या चांगल्या असतात वाईट असतात, त्यातला चांगला वाईट अनुभव आपल्याला येत असतो. पण अशा गोष्टींकडे बघत असताना आपण तेव्हा केव्हा तरी त्यातला मध्यमार्ग काढतो. सगळी प्रचंड चांगली गोष्ट कोणालाच आयुष्यात मिळत नाही किंवा प्रचंड वाईट गोष्ट कोणालाच मिळत नाही, कारण माणूस शेवटी वाईट गोष्टीवरती देखील झुंजून आपली प्रतिक्रिया देत असतो. आणि ही जी मधली स्टेज आहे ती मला असं वाटतं की मीडियम स्पायसी आहे. आता बघा ना, कुठलंही चांगलं पिक्चर आपण बघितलं, एखादं चांगलं चित्र बघितलं तर आपल्याला ते चांगलं का भावतं ते आपल्यावरती अवलंबून असतं. एखादं वाईट बघितलं ते देखील भावतं कदाचित, माहीत नाही. पण तो जो मधला भाग आहे त्यातला की हे मला आवडलं आणि त्या ह्याच्यातलं वाईटातलं देखील मला हे आवडलं, मला असं वाटतं की हे मीडियम स्पायसी आहे. आणि मीडियम स्पायसी चित्रपट हा त्याच्यावरतीच आहे. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमधला मधला मार्ग काढला पाहिजे, दॅट इज मीडियम स्पायसी. माझ्याकरता मीडियम स्पायसीचा अर्थ काय? माझा एक येणारा चित्रपट जो जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे, तुमच्या भेटीला येणार आहे. मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलाय आणि इरावती कर्णिकने लिहिलाय. असा हा मीडियम स्पायसी. मीडियम स्पायसी म्हणजे माझा आवडता चित्रपट. तुमच्याकरता मीडियम स्पायसी म्हणजे काय हो?